नमस्कार, मी भूषण दातार, एसएम स्टडीज या चॅनल वरती मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज आपण इयत्ता 12 पाठ्यपुस्तकामध्ये असलेल्या भाग 3 साहित्य प्रकार या विषयाची माहिती घेणार आहोत। कथा, साहित्य प्रकार, परिचय, बघा यामध्ये आपल्याला एकंदरीत 6 घटकांचा विचार करायचा आहे। कोणकोणते घटक आहेत ते? पहिला घटक व्याख्या, दुसरा घटक कथेची पूर्वपीठिका, तिसरा कथेचे घटक, चौथा कथेची वैशिष्ट्ये, पाचवा कथेचे सादरीकरण आणि सहावा कथेचा समारोप। या 6 विषयांवरती चर्चा करणार आहोत। मात्र या भागामध्ये आपण केवळ पहिले 3 मुद्दे म्हणजेच व्याख्या, पूर्वपीठिका आणि कथेचे घटक, हे 3 घटक आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। आपण भाग वाचूया। कथा, साहित्य प्रकार, परिचय। कथा हा कथा या वाङ्मय प्रकाराला दीर्घ परंपरा लाभली आहे। श्रवणीयता, मनोरंजन व प्रबोधन ही कथा या वाङ्मय प्रकाराची उल्लेखनीय वैशिष्ट्ये आहेत। हा वाङ्मय प्रकार समजून घेण्यासाठी कथेची पूर्वपीठिका, घटक, वैशिष्ट्ये, सादरीकरण यांची माहिती दिली आहे। कथेच्या अभ्यासातून भाषिक कौशल्ये विकसित होतात, तसेच व्यावसायिक संधीही उपलब्ध होतात। कथा या साहित्य प्रकाराचा परिचय व्हावा या हेतूने प्रस्तुत विवेचन केले आहे। बघा यामध्ये हा प्रकार स्पष्ट करण्यासाठी, हा प्रकार अभ्यासण्यासाठी मुळात महत्वाची 2 कारणं आहेत। ती 2 कारणं कोणती आहेत बघा? पहिलं कारण आहे भाषिक कौशल्य विकसित होतात आणि दुसरं आहे व्यावसायिक संधीही उपलब्ध होतात। भाषिक कौशल्य याचा अर्थ तुमची लँग्वेजची जी स्किल्स असतात ती तुमची एकतर डेव्हलप होत जातात आणि दुसरं म्हणजे की याच्यामधून व्यावसायिक संधी उपलब्ध होतात। उद्या भविष्यामध्ये तुम्ही कथाकार झालात, कथाकाराच्या माध्यमातून मग त्याची विविध अंग आहेत, मग तुम्ही पटकथा लिहू शकता, चित्रपट लेखन करू शकता, एक कथा घेऊन, एक कथा बीज घेऊन त्याचं जर तुम्ही विस्तारपूर्वक व्यवस्थित पद्धतीने मांडणी केली तर तुम्हाला अशा विविध व्यावसायिक संधी सुद्धा उपलब्ध होऊ शकतात। हाच भाग याच्यामध्ये सांगितलेला आहे। बघा प्रस्तावना वाचूया। मनुष्य आपले अनुभव व कल्पना जेव्हा दुसऱ्याला सांगू लागला तेव्हाच त्यांची गोष्ट झाली आणि त्यातून कथेचा जन्म झाला। कथा या शब्दाचा शब्दशः अर्थ गोष्ट, कहाणी, हकीकत, वर्णन असा आहे। लक्षवेधी, सोप्या, सुटसुटीत आणि रसाळ शब्दात पूर्वी गोष्ट सांगितली जात असे। या श्रवण गोष्टीतून मनोरंजन व अप्रत्यक्षपणे बोध देण्याचा प्रयत्न होत असे। मौखिक परंपरेतून सुरू झालेल्या व लिखित स्वरूपात स्थिरावलेल्या कथा या वाङ्मय प्रकाराला उत्तरोत्तर लोकप्रियता लाभत गेली। कथ म्हणजे सांगणे, निवेदन करणे। कथ या मूळ धातूपासून कथा हा शब्द रूढ झाला आहे। भारतात कथा या साहित्य प्रकाराला फार मोठी परंपरा आहे। बघा कथा या गोष्टीचा जन्म किंवा हा घटक, ही संकल्पना कशी आली? तर ज्यावेळी मनुष्य आपले अनुभव, आपल्या कल्पना, आपल्या घडलेल्या घटना या ज्यावेळी दुसऱ्याला सांगू लागल्या त्यावेळी त्याची गोष्ट झाली आणि त्यातून कथेचा जन्म झाला। कथेचा शब्दशः अर्थ कोणता आहे बघा? गोष्ट, कहाणी, हकीकत, वर्णन असा आहे। लक्षवेधी, सोप्या, सुटसुटीत आणि रसाळ शब्दात पूर्वी गोष्ट सांगितली जात असे। अगदी कीर्तनकारांनी एखादं चरित्र सांगावं आणि ते खूप रसाळ भाषेत, मधुर भाषेत सांगावं हाही एक कथेचा प्रकार आहे। अशा पद्धतीने आपल्याला कथेचे वेगवेगळे नमुने दिसत असतात। आणि बघा सुरुवात कुठून झाली आहे? तर मौखिक स्वरूपातून, मौखिक परंपरेतून सुरू झालेली आणि लिखित स्वरूपात स्थिरावलेली। बघा सुरुवातीचं जे स्वरूप होतं ते केवळ मौखिक स्वरूपाचं, म्हणजे ओरली कथा ही फक्त ओरली मौखिक पद्धतीने सांगितली जायची आणि आता मात्र कथेचं जे स्वरूप दिसतं ते मौखिक आहेच पण मौखिक सोबत लिखित स्वरूपात येऊन स्थिरावलेली आहे। आता त्याला एक लिखित स्वरूप म्हणजे लेखी पद्धतीने ती कथा लिहिली जाऊन मग प्रकाशित होऊन आपल्या वाचकांपर्यंत ती कथा येते, हा जो सगळा प्रवास आहे
हा सगळा प्रवास कथा या वाङ्मय प्रकारात घडलेला आपल्याला दिसून येतो. आता याच्यामध्ये जो मूळ धातू आहे तो आहे कथ. कथ हा संस्कृत धातू आहे आणि या शब्दाचा अर्थ आहे, या धातूचा अर्थ आहे सांगणे, निवेदन करणे. कथ या मूळ धातूपासून कथा हा शब्द रूढ झाला आहे. भारतात कथा या साहित्य प्रकाराला फार मोठी परंपरा आहे. अशा पद्धतीने आपल्याला कथा या घटकाची प्रस्तावना सांगता येईल. आपण दुसरा मुद्दा कथा म्हणजे, त्याचा अर्थ व्याख्या, हा जो दुसरा घटक आहे, पहिला घटक आहे, या विषयाकडे आपण वळणार आहोत. बघा, प्रारंभी एखादी शिकवण देण्यासाठी, बोध देण्यासाठी कथालेखन केले गेले. नंतर मनोरंजन करण्यासाठी किंवा एखादा विचार, भावना, चित्ताकर्षक घटना वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथा लिहिल्या जाऊ लागल्या. कथेत घटना असतात, कथानक असते, तिच्यात पात्रे असतात, स्थळ, काळ, वेळ यांचाही उल्लेख कथेत असतो. कथेच्या विषयानुसार तिच्यात विशिष्ट वातावरणही असते आणि समर्पक अशी निवेदन शैलीही असते. कथेतील पात्रांच्या परस्पर संबंधातून निर्माण झालेले ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंत ही कथेत असते आणि या सर्वांचा एक उत्कर्ष बिंदूही, म्हणजे ज्याला क्लायमॅक्स असं म्हणतात, तोही असतो कथेत. अर्थात या सर्व घटकांनी युक्त अशा कथेला समर्पक शेवटही असतो, तसेच एक सुयोग्य आणि उत्तम शीर्षकही असते. थोडक्यात सांगायचे तर कथा म्हणजे एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा. हा जो मुद्दा आहे व्याख्या, कथेची व्याख्या ही आहे. अर्थात प्रत्येक कथेत हे सर्वच घटक असतीलच आणि त्यांचे प्रमाणही सारखे असेल असे म्हणता येणार नाही. एखाद्या कथेत पात्रांना प्राधान्य असेल तर एखाद्या कथेत प्रसंगांना. कधी लेखकाचा दृष्टिकोन अधिक महत्वाचा असू शकतो तर एखादी कथा वातावरण निर्मितीचा हेतू लक्षात घेऊन लिहिली जाऊ शकते. तीच गोष्ट विचारांची आणि भावनांचीही असू शकते. थोडक्यात म्हणजे कथा केवळ प्रसंगांचे वर्णन नव्हे, केवळ व्यक्तींचे चित्रण नव्हे, निव्वळ दृष्टिकोन किंवा एका विचाराचा परिपोष नव्हे, तर कथा म्हणजे पात्रे, प्रसंग, संघर्ष, गुंतागुंत, वातावरण, विचार, भावना, निवेदन शैली अशा सर्वांचे एक सुसंघटित प्रकटीकरण होय. बघा, कथा या शब्दाची व्याख्या किंवा कथा या संकल्पनेची व्याख्या सांगत असताना आपल्याला पुस्तक मंडळाने जो काही भाग सांगितलेला आहे त्याचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. याच्यामध्ये कथालेखन का सुरू झालं याची सुरुवातीच्या 2-3 वाक्यांमध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे. एखादी शिकवण देण्यासाठी, एखादा उपदेश देण्यासाठी सुरुवातीला कथालेखन केलं गेलं. मात्र हळूहळू केवळ उपदेश करण्यासाठी, एखादी गोष्ट सांगण्यासाठी नव्हे तर मनोरंजन करण्यासाठी किंवा एखादा विचार, एखादी मनाला आकर्षित करणारी घटना वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथा लिहिल्या जाऊ लागल्या. त्यानंतरच्या काळामध्ये काय झालं बघा, तर कथेत घटना असते, कथानक असते, तिच्यात पात्रे असतात, कथेमध्ये काय काय असतं याची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते आहे. बघा, आता इथे त्यांनी थोडक्यामध्ये त्यांनी जे मुद्दे घेतलेले आहेत त्यांचा आपण फक्त विचार करूया. घटना, कथानक, पात्रे, स्थळ, काळ, वेळ, विशिष्ट वातावरण आणि समर्पक निवेदन शैली हे काही महत्वाचे त्यांच्यामध्ये असणारे काही घटक आहेत. बघा, थोडक्यात सांगायचे म्हणजे, आता मूळ व्याख्येकडे आपण जाऊया. एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा. एकेका मुद्द्याचा विचार करू. एका विशिष्ट स्थलकाली, स्थल म्हणजे ठिकाण, काल म्हणजे वेळ, एखादं विशिष्ट ठिकाण घेऊन, एखादी विशिष्ट वेळ घेऊन या कथेमध्ये त्याची रुजवणूक केलेली असते. दुसरं म्हणजे पात्रांचा परस्पर संबंध आणि त्यामधून घडलेल्या घटना, आई मुलगा, पती पत्नी, शिक्षक विद्यार्थी, ही जी पात्र आहेत यांच्यामधून जे परस्पर संबंध घडतात, यांच्यामध्ये जे काही संवाद घडतात, यांच्यामध्ये ज्या काही घटना घडतात, त्या घटनांचं एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले कोणतं तरी कारण आहे.
त्याच्या पाठीमागे कोणती तरी पार्श्वभूमी आहे, हा सगळा विचार जिथे केलेला असतो आणि नुसतं चित्रण नव्हे तर उत्कंठावर्धक चित्रण. हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा वाटतो. कथा सांगत असताना किंवा कथा लिहत असताना वाचकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली पाहिजे की याच्या पुढे काय घडेल, हा ज्यावेळी काय घडेल, भविष्यात पुढे काय घडेल अशी ज्यावेळी उत्सुकता लागते त्यावेळीच ती कथा वाचनीय ठरते. जर अतिशय रट्टाळ भाषेमध्ये ती लिहिली गेली, साधारण शेवटच अगोदर कळायला लागला, सुरुवातीच्या एक दोन तीन परिच्छेदामधूनच जर शेवट कळायला लागला तर त्या कथेला अर्थ राहणार नाही. पण समजा जर कथेमध्ये ज्या पद्धतीने उत्कर्ष बिंदू म्हटलेला आहे, जर क्लायमॅक्स त्याच्यामध्ये जर घडत गेले, उत्कर्ष वेगवेगळे जर घडत गेले, तर आपल्याला ती कथा वाचनीय ठरते, वाचावीशी वाटते, हा घटक या ठिकाणी मांडलेला आहे. आता बघा की ही जी व्याख्या जर आपण आदर्श व्याख्या मानली आणि त्याच्यानुसार जर प्रत्येक कथेचा विचार केला तर आपल्याला असं त्या ठिकाणी माहिती मिळते आहे की हे सगळे घटक प्रत्येक कथेमध्ये असतीलच असं नाही. म्हणजे हे काही आदर्श प्रमाण नव्हे की हे सगळे घटक असतील त्यालाच कथा म्हणता येईल. आपल्याला काय सांगितलंय बघा माहिती, की हे सगळे घटक असतील असंच नाही आणि सगळ्यांचं प्रमाण सारखं असेल असंही नाही. म्हणजे एक विशिष्ट स्थळ, एक विशिष्ट काळ, काही विशिष्ट पात्र, म्हणजे चारच पात्र समजा नेमावी, समजून चला की असा नियम सांगितला, फक्त चारच पात्र नेम, तर प्रत्येक कथेत चारच पात्र असतील असं नाही. ते सगळं जे अवलंबून असतं ते लेखकावरती असतं, त्या कथाकारावरती अवलंबून असतं. त्यामुळे हे जे सगळे घटक या ठिकाणी चर्चा केलेले आहेत ते लेखक सापेक्ष आहेत, लेखकावरती ते अवलंबून आहेत, हा भाग या ठिकाणी सांगितलेला आहे. शेवटी कथा या शब्दाची, कथा या घटकाची व्याख्या बघा पुन्हा त्यांनी केली आहे. कथा म्हणजे पात्रे, प्रसंग, संघर्ष, गुंतागुंत, वातावरण, विचार, भावना, निवेदन शैली अशा सर्वांचे एक सुसंघटित प्रकटीकरण होय. अशा वेगवेगळ्या गोष्टी एकत्र येऊन त्यांचं सुसंघटित एका विशिष्ट प्रकारामध्ये केलेलं प्रकटीकरण, व्यक्त होणं महत्वाचं आहे. नुसत्या घटना घडत राहिल्या आपल्या मनामध्ये, आपल्या जीवनामध्ये, पण त्या जर प्रकटच केल्या नाही, जर अभिव्यक्त केल्या नाही, तर त्याला कथा म्हणता येणार नाही असाही भाग आपल्याला इथे लक्षात येतो. पुढे जाऊया आपण कथेची पूर्वपीठिका. मुद्दा दुसरा, 1890 मध्ये श्रेष्ठ कादंबरीकार ह. ना. आपटे यांनी करमणूक या साप्ताहिकाची सुरुवात केली. या साप्ताहिकातून त्यांनी दैनंदिन जीवनाशी संबंधित साध्या व हृदयस्पर्शी कथा प्रकाशित केल्या. पुढे कथेच्या स्वरूपात कालानुरूप बदल होत गेले, आशय आणि अभिव्यक्तीत परिवर्तन होऊन कथा सामर्थ्यवान झाली, अधिकाधिक विषयांना स्पर्श करत ती बहुआयामी होत गेली, लेखन तंत्रातही प्रयोग झाले. त्यानंतर ग्रामीण कथा, दलित कथा यांनी कथावाङ्मयाला समृद्ध केले. स्त्री शिक्षणाच्या प्रसाराचा प्रभाव साहित्यावरही झाला. स्त्रियांचे अनुभव कथेच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागले, त्यामुळे एकूणच कथेचा प्रवाह आणि आशय दोन्हीही वृद्धिंगत होत गेले. अशी ही जीवनाचे विविधांगी दर्शन घडवणारी कथा आजही वाचकांना आकृष्ट करत आहे. बघा, कथेची पूर्वपीठिका सांगताना एका लेखकाचा, एका कथाकाराचा उल्लेख केलेला आहे, ते म्हणजे ह. ना. आपटे, हरिनारायण आपटे, जे श्रेष्ठ कादंबरीकार आहेत. त्यांनी सुरुवात केली करमणूक या साप्ताहिकाची 1890 मध्ये, आणि या साप्ताहिकामधून त्यांनी दैनंदिन जीवनाशी संबंधित साध्या व हृदयस्पर्शी कथा लिहायला किंवा प्रकाशित करायला सुरुवात केली. हळूहळू पुढे काय झालं बघा, 1890 नंतरचा ह्याचा प्रवास कसा होता, तर कथेच्या स्वरूपामध्ये अनेक बदल होत गेले, आशय आणि अभिव्यक्तीत परिवर्तन होऊन कथा सामर्थ्यवान झाली. वेगवेगळे आशय, वेगवेगळ्या घटना, या सगळ्यांमधला बदल कथेला सामर्थ्यवान, कथेला ताकदवान करत गेला. अधिकाधिक विषयांना स्पर्श करीत ती बहुआयामी होत गेली. बहुआयाम म्हणजे वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करणारी. लेखन तंत्रातही प्रयोग झाले. कशा पद्धतीने कथा लिहिली पाहिजे, प्रत्येकाचं तंत्र वेगवेगळं असतं. काही फ्लॅशबॅक म्हणजे कथा असतात, काही वर्तमान काळामध्ये घडणाऱ्या कथा असतात, काही भूतकाळात होऊन गेलेल्या घटना असतात, काही भविष्यकालीन कथा लिहिलेल्या असतात. म्हणजे जयंत नारळीकरांसारखे संशोधक आहेत, वैज्ञानिक आहेत, हे कथा लिहित असताना भविष्यातल्या कथा लिहितात.
हा एक लेखन तंत्राचा वेगळा प्रयोग आहे. स्त्री शिक्षण आलं, स्त्री शिक्षणामुळे स्त्रियांचे जे अनुभव आहेत, स्त्रियांचं जे जीवनाचं दर्शन आहे ते आपल्याला कथांमधून दिसायला लागलं. अशा पद्धतीने जीवनाचे विविधांगी दर्शन घडवणारी कथा आजही वाचकांना आकृष्ट करत आहे, आपल्याकडे आकर्षित करून घेत आहे. आणि तिसरा आजचा आपला व्हिडिओ मधला शेवटचा जो घटक आहे तो कथेचे घटक. कथेमध्ये कोणकोणते घटक असले पाहिजे, कोणकोणत्या घटकांनी कथा बनत असते ते घटक आहेत, ते आपण सविस्तर अभ्यासूया. बघा, प्रथम आहे कथा बीज. कथाकार त्याच्या प्रतिभाशक्तीने एखाद्या घटनेत वास्तवाचे व कल्पनेचे रंग भरतो. हे करताना तो निसर्ग, समाज, सांस्कृतिक संदर्भ, वातावरण इत्यादी घटकांचे सहाय्य घेतो. या सर्व घटकांच्या मदतीने घटना मालिकेचे कथात्म साहित्यात रूपांतर होते. म्हणून कथेत घटना हा महत्वाचा भाग ठरतो. कथेत या मूळ घटनेला कथा बीज असे म्हणतात. कथा बीज म्हणजे काय, तर एखादी घटना, मग ती छोटीशी असो. उदाहरणार्थ एक कथा करायची असेल, साधी गोष्ट करून चला की आता कोरोना हा रोग आत्ता सध्या आपल्या जीवनावरती खूप मोठा परिणाम करत आहे आणि या रोगामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर त्याचं जे सगळं कुटुंब होतं त्याला विविध संकटांना तोंड द्यावं लागलं ही घटना. या घटनेला अनेक पद्धतीने निसर्ग, संस्कृती, समाज हे वेगवेगळे घटक वापरून आपल्याला ही घटना कथेमध्ये बदलता येऊ शकते. कथाबीज छोटस आहे की कोरोनामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होणं आणि त्याच्यानंतर त्याच्या कुटुंबियांना वेगवेगळ्या संकटांना सामोरं जावं लागलं. मग ही कथा तयार करत असताना त्याच्या पाठीमागे म्हणजे कोरोना होण्यापूर्वीचा काळ, कोरोना झाल्यानंतरचा, मग कोणकोणती संकट आली हे आपण घटना त्याच्यामध्ये कल्पनेचे आणि वास्तवाचे रंग भरून आपण ही कथा पूर्ण करू शकतो. पण हा जो महत्वाचा जो धागा आहे, महत्वाची जी घटना आहे त्याला कथाबीज असं म्हणतात. ती अगदी दोन तीन ओळीमध्ये सुद्धा आपल्याला स्पष्ट करता येऊ शकते. पुढे बघा कथानक. कथानकात घटना, प्रसंग, पात्रांच्या कृती, स्वभाव वैशिष्ट्ये, वातावरण इत्यादींचे तपशील हळूवारपणे उलगडत जातात. कथेत कथानकातील घटकांचे एकत्रीकरण केले जाते. या एकत्रीकरणातून कथेची मांडणी आकाराला येते. हे कथानक उलगडताना त्यातील प्रवाहीपणेही जपले जाते. कथाकाराच्या मनात कथेच्या अनुषंगाने निर्माण झालेला भावाशय वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथन करणे हे कथानकाचे प्रयोजन असते. आता दुसरा मुद्दा आहे कथानक. कथानक म्हणजे काय, तर थोडक्यात कथाच, सगळी कथा त्याची एक विशिष्ट पद्धतीने केलेली मांडणी. त्याच्यामध्ये काय काय बघा, घटना, प्रसंग, पात्रांच्या कृती, त्यांची स्वभाव वैशिष्ट्य, कथेमधलं असणारं वातावरण, या सगळ्यांचे तपशील, या सगळ्यांचं जे स्पष्टीकरण आहे ते हळूवार पद्धतीने मांडलेलं असतं. आणि बघा त्यातून प्रवाही पण. कथा ही कधीही एका ठिकाणी थांबता कामा नये. कथेमधल्या ज्या घटना असतात त्यांना एक प्रवाही पण असलं पाहिजे, त्या वाहत्या ओघवत्या असल्या पाहिजेत हे या ठिकाणी आपल्याला समजते. तिसरा मुद्दा आहे पात्रचित्रण. पात्रचित्रण हा कथेचा महत्वपूर्ण घटक आहे. पात्रचित्रणातून कथेचा आशय पुढे पुढे जात राहतो. कथाकार एखाद्या पात्राची वृत्ती, कृती, उक्ती, भावना, विचार, कल्पना, संवेदना, जीवदृष्टी, जीवन पद्धती इत्यादींच्या चित्रणातून त्या व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा तयार करत असतो. या शब्दरूप प्रतिमेला पात्र असे म्हणतात. कथेतील पात्रांना वास्तवातील माणसांप्रमाणे रेखाटले जाते, म्हणून वाचकांची त्या पात्रांशी जवळीक साधली जाते. ही पात्रे कथाकाराची स्वनिर्मिती असते. पात्र म्हणजे कॅरेक्टर. एखादं कथेमधलं कॅरेक्टर रंगवत असताना जो लेखक असतो, जो कथाकार असतो, तो कोणकोणते घटक बघा, वृत्ती, कृती, उक्ती, भावना, विचार, कल्पना, संवेदना, जीवनदृष्टी, जीवन पद्धती इत्यादी विविध चित्रणातून ते पात्र उभं करत असतो. बघा एखादी साधी कथा असते पण त्या साध्या कथेमधला एखादं पात्र आपल्या मनाला एकदम भावून जातं. म्हणजे कादंबरीमध्ये सुद्धा हा विषय तुम्हाला बघायला मिळतो की पात्रचित्रण. म्हणजे कादंबरीचा बापू वाचत असताना
बापूचं जे चित्रण सगळं आपल्याला वाचायला मिळतं त्या चित्रणामध्ये सुद्धा तुम्हाला हे घटक दिसतील. अर्थात तो कादंबरी हा एक प्रकार आहे, पण ज्यावेळी कथासंग्रह ज्यावेळी तुम्ही वाचता त्या कथासंग्रहामध्ये सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीचं चित्रण दिसून येतं की ज्याच्यामध्ये या सगळ्या घटकांचा परिपोषण या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. तो वागतो कसा, तो बोलतो कसा, त्याचं आचरण कसं आहे, तो समाजातल्या घटकांशी कसा मिसळतो, हे जे सगळं चित्रण आहे या चित्रणातून ते पात्र उभं राहत असतं आणि त्या पात्राची आपल्याशी गट्टी होते. याचं कारण असं की आपण जसे वागतो, आपल्या समाजामधली जशी लोक वागतात तसंच त्याला रूप दिलेलं असतं, तसंच त्याला स्वरूप दिलेलं असतं. आणि हे जे सगळं आहे ही लेखकाची प्रतिभा शक्ती, ही लेखकाची स्वनिर्मिती असते. पुढचा मुद्दा बघा, वातावरण निर्मिती. कथेला स्थळ काळाबरोबरच सामाजिक, भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय इत्यादींनी युक्त वातावरण असते. या वातावरणाचा वाचकांवर परिणाम होऊन तो कथानकाशी एकरूप होतो. वातावरणाचा पट जितका सघन तितकी कथा सकस होते. आता संघर्ष निर्माण करण्यासाठी एखादी स्थिती, एखादं वातावरण निर्माण करणं फार गरजेचं असतं. उदाहरणार्थ एखादा मनुष्य, मगाशी मी जसं सांगितलं, एखादा मनुष्य नुसता मेला, नुसता निधन पावला आणि त्याच्यावरती संकट आली तर त्याला कोणतीही परिस्थिती त्याच्यामध्ये संघर्ष निर्माण होणार नाही. पण कोरोनाची पार्श्वभूमी हा एक भाग जोडला, त्याला राजकीय पक्षांनी लावलेलं वळण असा जर त्याच्यामध्ये एक जर मुद्दा ऍड केला तर ती जी कथा असेल ती अजून रंगत जाईल. बघा त्या ठिकाणी हे म्हटलंय की सामाजिक, भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय. भौगोलिक घटक एखाद्या ठिकाणी म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये समजा एखाद्या माणसाचा अशा ठिकाणी मृत्यू झाला की ज्या ठिकाणाहून त्याला अँब्युलन्स नेण्यासाठी येऊ शकत नाही हाही भाग आपण समजा जर त्या ठिकाणी व्यक्त केला तर आपल्याला दिसू शकेल की त्याच्यामध्ये एक प्रकारची गुंतागुंत आणि मनाला ठाव घेणारी अशी कथा त्या ठिकाणी निर्माण होऊ शकेल. पुढे बघा, नाट्यमयता किंवा संघर्ष. कथेत चांगल्या वाईटाचा संघर्ष असतो, त्यातूनच नाट्यमयता निर्माण होते. या संघर्षातूनच कथा उत्कर्ष बिंदू पर्यंत पोहोचते. कथेत प्रत्येक वेळी संघर्ष किंवा नाट्य हे वाईट घटनांचेच असते असे नाही तर आनंद आणि सुखात्मिक घटनातूनही नाट्यमयता निर्माण होते. कथेच्या शेवटी कथेतील अनुभवांचा, घटनांचा उत्कर्ष बिंदू नाट्यपूर्ण रीतीने साधता येतो. पण तरीही कथानकाच्या ओघात स्वाभाविकपणे झालेला शेवट वाचकाला आकर्षित करतो. बघा काय म्हटलंय, नाट्यमयता किंवा संघर्ष. कथेत चांगल्या वाईटाचा संघर्ष असतो. आपल्याला हे कायम बघावं लागतं. बघा की कुठलीही कथा असेल, कुठली घटना असेल, कुठली साधी अगदी मालिका ही रवींद्र चरण टीव्ही म्हणली की या मालिकांमध्ये चांगल्या वाईटाचा संघर्ष. उदाहरणार्थ बघा, माझ्या नवऱ्याची बायको ही समजा मालिका आहे एका वाहिनीवरची, तर त्यामध्ये दोन पात्र आहेत, एक चांगलं पात्र आहे, एक वाईट पात्र आहे. आणि या दोन पात्रांमध्ये होणारा प्रामुख्याने संघर्ष आपल्याला दिसतो. किंवा दुसरी मालिका आपल्याला सांगता येईल की अगबाई सासूबाई. या मालिकेमध्ये तो जो सोहम आहे हे जे पात्र आणि आसावरी अभिजित आणि शुभ्रा ही जी तीन पात्र, या तीन वर्सेस एक या चांगल्या वाईटांमधला संघर्ष आपल्याला दिसतो की ज्याच्यामधूनच प्रेक्षक त्या ठिकाणी आकर्षित होतो. ही कथाकाराची ताकद आहे. बघा, या संघर्षातूनच कथा उत्कर्ष बिंदू पर्यंत पोहोचते. याच्यातूनच आपल्याला क्लायमॅक्स बघावा मिळतो. संघर्ष किंवा नाट्य हे वाईट घटनांचेच असते असे नाही तर आनंद आणि सुखात्मिक घटनातूनही नाट्यमयता निर्माण होते. केवळ चांगल्या आणि वाईटच गोष्टी नाही तर आनंदाची एखादी गोष्टही सांगून आपल्याला त्याच्यामध्ये नाट्यमयता मिळवता येते. उदाहरणार्थ हॅरी पॉटरला पिक्चर जर तुम्ही म्हणजे ती फिल्म जर बघितलेली असेल तर अगदी सुरुवातीला आपल्याला जो प्रोफेसर स्नेप जो आहे हा सुरुवातीला वाईट वाटत असतो, म्हणजे तो वाईटच, साधारण त्याची वाईट भूमिका आहे. पण ज्यावेळी आपण पिक्चरच्या शेवटपर्यंत जातो, म्हणजे साव्या सातव्या भागापर्यंत जातो, त्यावेळी आपल्याला दिसून येतं की जरी तो वाईट असला तरी त्याची पूर्ण कॅरेक्टर हे वाईट नाही, कुठेतरी त्याचा 1-2-3% तरी भाग आपल्याला चांगला दिसून येतो आणि आपल्याला मनाला तो भावतो. अगोदर पहिल्या 5-6 अगदी एपिसोड पर्यंत आपण तो वाईट वाईट असं समजून चाललेलो असतो. पण हा जो प्रकार आहे हा संघर्ष आहे की शेवटी त्याला आनंद सुखात्मिक अशा पद्धतीने त्या ठिकाणी दाखवलेला आहे.
बघा कथानकाच्या ओघात स्वाभाविकपणे झालेला शेवट वाचकाला आकर्षित करतो. पुढचा मुद्दा आहे संवाद. कथेतील संवाद हे चटपटीत आकर्षक, वाचकाच्या भावविश्वाला स्पर्श करणारे आणि कथानकाला प्रवाही ठेवणारे असतात. पात्रांच्या स्वभावधर्मानुसार व परिस्थितीजन्य घटकांनुसार संवाद लिहिले जातात. या संवादात लय व आंतरिक संगती महत्वाची असते. संवादातून रसनिर्मिती आणि रस परिपोष होत असतो. अर्थपूर्ण संवाद कथेला वेगळी उंची प्राप्त करून देतात. संवाद डायलॉग डायलॉग कसे असावे बघा. चटपटीत आकर्षक, वाचकाच्या भावविश्वाला स्पर्श करणारे आणि कथानकाला प्रवाही ठेवणारे असतात. हे जर घटक असतील तरच तुमची जी कथा आहे ती वाचनीय ठरणार आहे. संवाद हे सगळ्यात महत्वाचं एक घटक आहे. हा महत्वाचा एक घटक आहे की ज्यामधून आपली कथा ही प्रकट होत असते, अभिव्यक्त होत असते. आणि शेवटचा मुद्दा बघा भाषाशैली. कथानक भाषेच्या मदतीने साकार होत असते. कथेतील पात्रांच्या स्वभाव वैशिष्ट्यांनुसार व कथेतील वातावरणानुसार भाषेची योजना केली जाते. कथाकार त्याचा दृष्टिकोन, त्याची अनुभव घेण्याची पद्धत यानुसार कथेचे भाषारूप आणि शैली विशेष निश्चित होत जातात. कथा लिहिताना साधारणतः प्रमाण भाषा आणि बोली भाषा यांची सरमिसळ केली जाते. तसेच कथा पूर्णपणे बोली भाषेतही लिहिली जाते. भाषा शैली कोणती पाहिजे तर अनेक कथाकार आपल्याला असे दिसतात की जे शुद्ध मराठी प्रमाण भाषा जी आहे त्याचा वापर करतात. काही कथाकार आपल्याला दिसतात की जे शुद्ध बोली भाषेचा वापर करतात. उदाहरणार्थ मालवणी आहे, कोकणी आहे, आगरी आहे. ह्या ज्या भाषा आहेत या भाषांचा वापर करूनही आपल्याला अनेक कथाकार वापर करून कथा लिहिताना दिसतात. म्हणजे हे प्रत्येक जे गोष्ट ठरत असते ती त्या कथाकारावरती अवलंबून असते की आपण जी कथा लिहिणार आहोत ती कोणत्या पद्धतीने लिहायची, आपला वाचक गट कोणता आहे आणि याच्यावरून त्याची जी भाषा शैली आहे, त्याचं जे लेखन तंत्र आहे ते अवलंबून असतं. बघा वरील घटकांशिवाय प्रारंभ, मध्य आणि शेवट असे कथेचे सर्वसाधारणपणे तीन टप्पे मानले जातात. कथेची सुरुवात कधी विरोधाभासातून, कधी पात्रांच्या परस्पर विरोधी भूमिकातून, तर कधी परिस्थितीजन्य प्रसंगातून होत असते. ही सुरुवात जितकी नाट्यपूर्ण तितकी उत्कट, तितकी वाचकांची उत्कंठा अधिक तीव्र होते. ही उत्कंठा कथेच्या शेवटपर्यंत राखली जाते. कथेच्या रचनाबंधाला यामुळे सौंदर्य प्राप्त होते. कथालेखनात कथेच्या वरील घटकांबरोबरच शीर्षकाचे महत्व सुद्धा अनन्य साधारण आहे. सूचक व अर्थपूर्ण शीर्षक कथेचा आशय उलगडण्यास मदत करते. बघा प्रारंभ, मध्य आणि शेवट असेही सर्वसाधारणपणे तीन टप्पे मानले जातात. सुरुवात, मध्य आणि त्याचा शेवट. सुरुवात कधी कधी अतिशय विरोधाभासातून किंवा पात्रांच्या परस्पर विरोधी भूमिकातून, एकमेकांच्या विरोधी थाकलेले आहेत अशा पद्धतीने ज्यावेळी केला जातो त्यावेळी वाचकाची जी उत्कंठा आहे, जी उत्सुकता आहे ती सुद्धा ताणली जाते आणि तो पुढे कथा वाचायला मार्गस्थ होतो. बघा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शीर्षकाचे महत्व. कथेचं टायटल काय आहे याच्यावरून सुद्धा अनेकदा वाचक ठरवत असतो की ही कथा वाचायची की नाही. एखादा आकर्षक टायटल, आकर्षक शीर्षक सुद्धा वाचकाला त्या कथेकडे ओढण्यासाठी, आकर्षित करण्यासाठी महत्वाचं ठरतं असा भाग या ठिकाणी मांडलेला आहे. आज आपण हे केवळ तीन मुद्दे स्पष्ट केलेले आहेत, व्याख्या, कथेची पूर्वपीठिका आणि कथेचे घटक. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कथेची वैशिष्ट्ये, कथेचे सादरीकरण आणि त्याचा समारोप कशा पद्धतीने केला जातो हे तीन घटक अभ्यासणार आहोत. याच्या या सगळ्यावरती एक ऑनलाईन टेस्ट पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की ऍड केली जाईल. ती तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. इथे माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तो बघा. तुम्हाला काही शंका असतील तर यावरती तुम्ही मेसेज करू शकता. चॅनल जर आमचं अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवरती तुम्हाला 12वी इव्हन शालेय जे व्हिडिओ आहे 4थी 5वी 6वी 7वी त्यांच्या विज्ञान व गणित विषयाचा व्हिडिओ सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतात. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.